अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ओझर खुर्द गावालगत असलेल्या केटीवेअरवर काही तरुण नग्नावस्थेत पोहत असल्यामुळे दोन गटांमध्ये वाद झाला होता। यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे। काल दिनांक 18/9/2020 रोजी जामनेर पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीप्रमाणे ओझर खुर्द गावामध्ये दोन गटांमध्ये वाद चालू असल्याची माहिती मिळाली होती। त्या माहितीप्रमाणे आम्ही तसेच आमच्यासोबत पोलीस कर्मचारी असे सदर घटनास्थळावर गेलो होतो। त्या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद चालू होता। त्या ठिकाणावरून आम्ही तीन आरोपी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलो होतो। पोलीस स्टेशनला हजर आल्यानंतर संजय गोरख चव्हाण, वय 40 वर्ष, धंदा भिक्षुक राहणार, ओझर खुर्द तालुका जामनेर, यांच्या लेखी फिर्यादीवरून तीन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यापैकी उमर शेख आरिफ, शेख रईस शेख उस्मान, शेख जावेद शेख सलीम, सर्व राहणार मदनीनगर जामनेर, असे आरोपी त्यांचे नाव आहे। ह्या फिर्यादीप्रमाणे ओझर खुर्द गावाजवळील पहाडी बाबा दर्ग्याजवळ जे केटीवेर आहे त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचे काही मुलं नग्नावस्थेमध्ये आंघोळ करतात अशी तेथील महिलांची तक्रार होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत। आरोपी अटक करण्यात आलेली असून जामनेर शहरामध्ये शांतता आहे। आमचं अशी निवेदन आहे, असं आव्हान आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणाला काही तक्रार असेल तर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।